लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या शिक्षेवर बुधवारी जोधपूर कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी हिंसाचार भडकू नये यासाठी जोधपूरपासून दिल्लीपर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जोधपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलाय. राम रहीम खटल्यावेळी हिंसा भडकली होती, तसा प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवलाय. या सुनावणीवेळी आसाराम बापूंच्या भक्तांनी उपस्थित राहू नये असं आवाहन करण्यात आलंय. या प्रकरणी आसाराम बापूची निर्दोष मुक्तता झाली तरी त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. आसाराम विरोधात गुजरातमध्ये बलात्काराचा खटला सुरू असल्यानं त्याची सुटका होणार नसल्याचं बोललं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.